हॉटेलच्या मुख्य दरवाजाचे कडेकोंडा कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश करीत हॉटेलमधून रोख रक्कम दारूचे बॉक्स चोरून नेले आहेत। तर ही घटना शुक्रवारी सकाळीपूर्वी पोशम मंदिराजवळील हॉटेलमध्ये घडलेली असून या घटनेत जवळपास 1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचा गुन्हा MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले। तर वेडी घरकुल पिठानगरातील रहिवासी प्रमोद उमाकांत उदगिरी यांनी गुरुवारी रात्री त्यांचे हॉटेल बंद केल्यावर चोरट्याने मध्यरात्रीनंतर हॉटेलच्या कॅश काउंटरमध्ये असलेली रोकड आणि देशी विदेशी दारूंच्या लहान मोठ्या 192 नग बाटल्या चोरून नेल्या। हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला। या प्रकरणी प्रमोद उदगिरी यांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। दरम्यान अज्ञात चोरट्याने कॅश काउंटर मधील रोकड आणि 192 देशी विदेशी दारूंच्या बाटल्या व वायफाय OLT राउटर चोरून नेले असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। दरम्यान या सर्व साहित्यांची तसेच दारूच्या बाटल्यांची सरकारी किंमत 96,000 रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात आले। तर अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधान कलम 454 457 380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। यावेळी पोलीस हवालदार उबाळे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली।